हिंगोलीतील वसमत तालुक्यातील रुखी येथील मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत नॅशनल रोड ते रुखी सन 2018-19 या वर्षी मुख्यमंत्री सडक योजनेमार्फत रस्त्याचं काम करण्यात आलं होतं, परंतु हा रस्ता अवघे 1 ते 1.5 वर्षात उखडून गेला। जागोजागी रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडले। सदर रस्त्यासाठी गुत्तेकरांनी अतिशय निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं असून रस्त्यासाठी कमी प्रमाणावर डबर वापरल्यानं रस्त्यात खड्डेच खड्डे पडले, त्यामुळे वाहन चालकाने या रस्त्यावरून वाहन चालवणं अवघड झालंय। तसेच गावातून एखादा पेशंटला तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात नेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। तरीही या रस्त्याची चौकशी करून संबंधित गुत्तेदार यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात येते। पेशंटला सुद्धा जातेवेळेस एवढा त्रास होतो बघू शकता आपण। आणि उसाचे वाहन आहे विशेष म्हणजे रोडावर रस्ते घर असल्यामुळं कधी उसाची ट्राली रोडवर घरावर पडल हे काही सांगता येत नाही। आता हे जे घर साईडला जे रोडचे आहेत ते एकदम म्हणजे असे जीव त्यांचा मुठीत धरून ते राहत आहे तिथं, समजा आणि पर्याय नाही त्यांच्याकडे दुसरा। आणि काम एवढं बोगस झालेलं आहे की आपण बघू शकता हे बघा जागोजाग खड्डे आहेत। इकडे बी साधारणतः एक असे 100-150 मीटर असे नाले झालेले आहेत समजा रस्ते एक साईड। आणि काही काही जागा तर एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे की पेशंटसुद्धा आम्हाला न्यायला एवढे हलवतात या रस्त्यामुळं की म्हणजे सिरियस जर पेशंट असेल तर त्याचं शब्दात वर्णन करू शकत नाही एवढं समजा बिकट आहे ते सांगता येत नाही। तरी लवकर ही दखल घेऊन हे रस्त्याचं काम चांगलं करायचं करण्यात यावं हे आमचं गावकऱ्यांच्या वतीनं एक निवेदन आहे। समजा पूर्ण रस्ता टोटल खराब झालेला आहे आपण बघू शकता। हे तरी तुम्हाला इथे दाखवतोय थोडे खड्डे आहेत, समोर बघू शकता याच्यापेक्षा भयानक परिस्थिती झालेली। आणि उसाचे ट्रॅक्टर आता जागोजाग आमच्या जनावर आहेत समजा रस्त्याच्या बाजूला आहेत, पण ते कधी ट्राली त्याच्यावर पडल काय होईल काही सांगता येत नाही। त्याच्यामुळे आम्ही एकदम जीव मुठीत धरून इथं राहत आहे, त्याच्यामुळे लवकर हे काम पूर्ण निष्कृष्ट दर्जा झालेला आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर याच्या कारवाई करण्यात यावी। डबल त्या जे ठेकेदार जे कोणी असेल त्याला डबल करण्यात या। मी विश्वनाथ साहेबराव हेगडे, गावचा माजी सरपंच। या हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये 2018-19 या कालावधीमध्ये रस्ता पूर्ण झालेला आहे। तर या रस्त्याचं असं आहे की आम्हाला ते देश स्वतंत्र होऊन कितीतरी वर्ष झाले आणि हे पहिल्या वेळेस आमच्या गावाला हा रस्ता करण्यात आला आहे। आणि हे रस्ता जे असा करण्यात आला की इतकी भयानक परिस्थिती आज अशी झाली की आता तुम्ही मला दाखवल्याप्रमाणे की पूर्ण रस्ता एक साईड पूर्ण 1 ते 1.5 फुटाचे खड्डे एक साईड पूर्ण रस्त्यावर पडलेत। तरी हा आम्हाला पेशंट नेण्यासाठी किंवा ऊस वाहतुकीसाठी बोला। त्र्यंबक फेगडे, हा रस्ता रेऊलगावला मुख्य रस्ता आहे, रेऊलगाव आणि रुखी। आणि या रस्त्याची आपण बघू शकता अवस्था किती भयानक झालेली आहे। डिलिव्हरी पेशंटलासुद्धा जातेवेळेस एवढा त्रास होता बघू शकता आपण। आणि उसाचे वाहन आहे विशेष म्हणजे रोडावर रस्ते घर असल्यामुळं कधी उसाची ट्राली रोडवर घरावर पडल हे काही सांगता येत नाही। आता हे जे घर साईडला जे रोडचे आहेत ते एकदम म्हणजे असे जीव त्यांचा मुठीत धरून ते राहत आहेत इथं, समजा आणि पर्याय नाही त्यांच्याकडे दुसरा। आणि काम एवढं बोगस झालेलं आहे की आपण बघू शकता हे बघा जागोजाग खड्डे आहेत। इकडे बी साधारणतः एक असे 100-150 मीटर असे नाले झालेले आहेत समजा रस्ते एक साईड। आणि काही काही जागा तर एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे की पेशंटसुद्धा आम्हाला न्यायला एवढे हलवतात या रस्त्यामुळं की म्हणजे सिरियस जर पेशंट असेल तर त्याचं शब्दात वर्णन करू शकत नाही एवढं समजा बिकट आहे ते सांगता येत नाही। तरी लवकर ही दखल घेऊन हे रस्त्याचं काम चांगलं करायचं करण्यात यावं हे आमचं गावकऱ्यांच्या वतीनं एक निवेदन आहे। समजा पूर्ण रस्ता टोटल खराब झालेला आहे आपण बघू शकता। हे तरी तुम्हाला इथे दाखवतोय थोडे खड्डे, समोर बघू शकता याच्यापेक्षा भयानक परिस्थिती झालेली। आणि उसाचे ट्रॅक्टर आता जागोजाग आमच्या जनावर आहेत समजा रस्त्याच्या बाजूला आहेत, पण ते कधी ट्राली त्याच्यावर पडल काय होईल काही सांगता येत नाही। त्याच्यामुळे आम्ही एकदम जीव मुठीत धरून इथं राहत आहे, त्याच्यामुळे लवकर हे काम पूर्ण निष्कृष्ट दर्जा झालेला आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर याच्या कारवाई करण्यात यावी। आणि काम डबल त्या जे ठेकेदार जे कोणी असेल त्याला डबल करण्यात यावं। मी विश्वनाथ साहेबराव फेगडे, राहणार रुखी रेऊळगाव। आमच्या रुखी हा रस्ता 2018-19 मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये त्याचं काम करण्यात आलेलं आहे। तर या 2 वर्षामध्ये हा रस्त्याची परिस्थिती इतकी बिकट झाली
आज जर आपण बघितलं तर त्या रस्त्यावर टोंगळे खाली खड्डे पडलेले आहेत. तर हे जे खड्डे पडले तर हे काम बरोबर न झाल्यामुळं हे खड्डे रस्त्यावर आज हे दिसून येत आहेत. तर संबंधित जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील तर हे काम बघत केलं नाही. तर या प्रशासनाला आपण निवेदन सुद्धा दिलेलं आहे. या निवेदन दिल्याच्या नंतर आज त्यांनी काय केलं की आपल्या आमच्या बरोबर येऊन उघड आपले थातूर खड्डे बुजण्याचं काम ते करत आहेत. तर हे प्रशासनानं कुठेतरी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि याच्यावर प्रशासनानं जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील त्याच्यावर ते चौकशी करून हे बोगस काम झालेलं आहे याची चौकशी करून याच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे. आमचं सर्व गावकऱ्यांचं ही अशी कठोर मागणी आहे. तर हे जर नाही झालं तर आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन करू, उपोषणला बसू, असं एवढं गावकऱ्यांच्या वतीनं मी सांगतो. न्यूज 15 मराठी साठी नागेश चव्हाण, वसमत.